दिवाळी निमित्त सर्व भुसावळकरांना पोलीस स्टेशन बाजारपेठ तर्फे माझ्या तर्फे ही दिवाळी खूप सुखमय समृद्धीची भरभराटीची व आरोग्य द्यावी जावो ही माझ्याकडून शुभेच्छा आहे। भुसावळ शहरातील पाथरवट समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते तथा रेल्वे कर्मचारी श्री निलेश रणदिवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक दत्तक घेत समाजापुढे नवा आदर्श अभिनव उपक्रम निर्माण केला आहे। सामाजिक कार्यकर्ते निलेश रणदिवे हे नेहमीच दरवर्षी आपला वाढदिवस विविध सामाजिक आणि सहभागी उपक्रमातून साजरा करत सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोलाची भूमिका बजावत असताना यावर्षी समाजसेवक निलेश रणदिवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक दत्तक घेत स्मारकाची साफसफाई आणि सुशोभीकरण आदी सर्व सुव्यवस्था स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेत महात्मा गांधी यांचे स्मारक दत्तक घेतले आहे। या प्रसंगी अनिच्चे पदाधिकारी भगवान निर्भवणे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपल्या वाढदिवसादिनी पाथरवट समाजाचे कार्यकर्ते निलेश रणदिवे यांनी सकाळी शहरातील सर्व थोर महापुरुषांचे स्मारक नगरपालिका अग्निशामक दलाच्या पाण्याच्या गाडीने धुवून साफसफाई करत फुलपुष्प हा अर्पण करून विनम्र अभिवादनाने आपला वाढदिवस साजरा केला। वाढदिवसा निमित्त शहरातील सर्व स्मारके साफ धुण्यासाठी समाजसेवक निलेश रणदिवे यांनी अग्निशामक दलाच्या गाडीची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केलेली असताना नगरपालिकेने मात्र या विनंतीकडे नकार दिल्याने शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष खन्ना कोळी यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी समाजसेवक निलेश रणदिवे यांना मिळाल्याने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील थोर महापुरुषांचे स्मारके धुवून साफसफाई करत यावल नाका गांधी पुतळा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक सुशोभीकरणासाठी दत्तक घेत हा एक अभिनव उपक्रम त्यांनी निर्माण केला आहे। या प्रसंगी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाइव वरती संवाद साधताना समाजसेवक निलेश रणदिवे यांनी नागरिकांना आवाहन करत समाजातील वाढदिवस सोहळे साजरा करणाऱ्या नागरिकांनी सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस सोहळा साजरा करावा, आपण ज्या समाजाचे ऋणी आहोत ही भावना मनात ठेवावी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। निलेशजी काय सांगाल आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपण महात्मा गांधी यांचं स्मारक दत्तक घेतलं काय सांगाल? हो नक्कीच, भुसावळ शहरामध्ये ज्या महात्मा परमपिता महात्मा गांधी राष्ट्रपिता यांच्या इथे जे स्मारक आहे त्याच्या स्मारकाची खूप दैनंदिन अवस्था झालेली आहे। इथे खूप म्हणजे या जे मार्बलची फलशी आहे ती तुटलेली आहे आणि इथे काहीच नाही आहे। इथं यांचं सुशोभीकरणात येणार आहे आणि आज मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महात्मा गांधींचे मी जे पुतळा इथे सुशोभीकरण करेल आणि दत्तक घेणार आहे आणि इथे सर्व लाईटिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, हे आपलं भुसावळ शहराचा सेंटर पॉईंट आहे। सेंटर पॉईंटमध्ये इथे भुसावळ शहरातले सर्व राजकीय शासकीय लोक इथे येऊन महात्मा गांधींना जन्मदिवशी फक्त एक दिवस आठवण करतात, नंतर मग त्याच्यावर सगळी धूळ बसलेली असती, सर्व काही वरती छत नाही आहे, सर्व बाकीच्या भुसावळ शहरातल्या दुसऱ्या महापुरुष आहेत त्यांचं सुशोभीकरण आणि चांगलं झालेलं आहे। तशी माझी इच्छा आहे की सर्व भुसावळ शहरामध्ये या परमपिता महात्मा गांधी राष्ट्रपिता यांचे पण चांगली सुशोभीकरण झालेलं पाहिजे आणि चांगलं पूर्ण झालेलं पाहिजे। तुम्ही सध्या काय काय करणार आहे सुशोभीकरण? पहिली गोष्ट तर इथे आपण हे जे मार्बलचं हे तुटलेलं आहे हे नवीन लावून आपण इथे व्यवस्थित नाव वगैरे दिसलं पाहिजे, नाव करू आणि नंतर हे लाईटिंग वगैरे इथे झाडं वगैरे लावून सुशोभीकरण करू। आपण याचं सर्व काही खर्च मीच करणार आहे, याचं दत्तक घेतलं आहे मी आता आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून। समाजाला काय सांगते देणार नागरिकांना? माझं एक सांगणं आहे की जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना सांगण्यात येत आहे की जिल्ह्यातल्या भरपूर महापुरुषांच्या पुतळ्यांची अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे, तर त्यांनीही दत्तक घ्या आणि त्यांचं सुशोभीकरण करा। धन्यवाद। आज यांना जो कार्यक्रम घेतला आणि गांधी पुतळा बाबासाहेब पुतळा हे सगळं महापुरुषांना यांना आज फूल हार घेऊन येणं हे केलं त्यांना माझी हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
भुसावळकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी माझ्या भुसावळकरांना आनंदाची, सुखसमृद्धीची, शांततेची जावो. तसेच राजपूत कर्णी सेनेतर्फे व माझ्या संपूर्ण राजपूत परिवारातर्फे संपूर्ण भुसावळ शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथम भुसावळवासियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या सपकाळे परिवारातर्फे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव जिल्ह्यातर्फे, मी एक नगरसेवक या नात्याने असं सांगतो की यंदाची दिवाळी परिसर स्वच्छ ठेवून आरोग्यमय अशी सुंदरशी दिवाळी साजरी करावी, हीच विनंती. संपूर्ण भुसावळ शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळी हा सण संपूर्ण भुसावळवासियांना आनंदाचा, आरोग्याचा व भरभराटीचा जावो. तसेच माझे श्रीराष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेतर्फे पुनश्च दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व राजपूत परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. दिवाळीच्या सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, भारतीय जनता पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो, ही प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व जळगाव जिल्हावासियांना शिवसेना परिवार व माझ्या परिवारातर्फे येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी आपल्याला सुख, समृद्धी, समाधानाची, आनंदाची, भरभराटीची व आरोग्यदायी जावो. भुसावळकरांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची तसेच भरभराटी जावो, हीच सदिच्छा. पुन्हा एकदा आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून सर्वांना, सर्व भुसावळकरांना खूप खूप दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. सर्व भुसावळकर वासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना ही येणारी दीपावली सुख व समृद्धीची जावो, ही भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. भुसावळ शहरवासियांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. आमच्या पत्रकार संघातर्फे व सर्व वृत्त बांधवांतर्फे दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सुख समृद्धी जावे, हेच सदिच्छा. लक्षदीप हे उजळले घरी. संपूर्ण भुसावळवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी सुख समृद्धी व आरोग्याची जावो, ही सदिच्छा. पुन्हा माझ्या राजपूत परिवारातर्फे व महिला कर्णी सेनेतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. समस्त भुसावळकरांना आज आमच्या महाजन परिवारातर्फे व आमच्या भुसावळ शहर शिवसेनेतर्फे दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व हे वर्ष व ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धीची व शांततेने आनंदाची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. भुसावळकरांना या वर्षीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या मराठे परिवाराकडून सुद्धा दिवाळीच्या ह्या वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा माझ्याकडनं समस्त भुसावळकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लक्षदीप हे उजळले घरी. येणारी दिवाळी समस्त भुसावळकरांना खूप खूप आनंदाची, सुख समृद्धीची जावो, या मनापासून हार्दिक शुभेच्छा. समस्त नेवे कुटुंबियांच्या वतीने समस्त भुसावळकरांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण भुसावळ शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळी हा सण संपूर्ण भुसावळवासियांना आनंदाचा, आरोग्याचा व भरभराटीचा जावो. तसेच माझे श्रीराष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेतर्फे पुनश्च दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व राजपूत परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. We'll be right back.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.